द्वितीय नियम अवस्व तीस आणि ओळ पंधरात वीस हां आज तुझे मुखार मुखार मकार, मुख्य विसवण देवां दुका अस मा का मात्र भीतोत मी कोडी ये नाशे आमच्या मती कोड ये नाशे काळजाकी कोड ये नाशे सगळ्या जिविताक कोड ये नाशे ना देवन तुझे मुखार म्हणजे मुख्य मुखार एक विसवून दवरल्या द्वितीय नियम अवस्व तीस आणि ओळ एक दोन वाटो दोन वाटो असतात देव तुजे मुखार आमचे मुखार दोन वाटो अंग दवरतात ऐका पळे पळे आज हा तुजे मुखार आज हा तुजे मुखार जीवित आणि सुख जीवित दवरता सुखी दवरता मरण आणि दुःख दवरता आणि मरण आणि दुःख दवरता हा आज तुका दिता ते सर्वेस परत देवाचे उपादेश तू ऐक अशी झाल्या तू देवाचे उपादेश ऐक अशी झाल्या सर्वेस परत तुझ्या देवासो मोकर्षी झाल्या देवासो तू मोकर्षी झाल्या रे

ओढल्या जैल हजारांनी कैदी असेल आणि त्या कैद्यांना देवांचे उतार दिवच्या खातीर या नवार्दीक सगळ्या देशांत प्रसिद्ध झाल्या त्या देवाच्या सेवाका पहिले आणि तो थं उपरांत ताका ताची वळख करून देऊक या पैकी कोण पण सिनियर मोस्ट असा जैतो काळ जैलांत ताका उलो दिलो तो सिनियर मोस्ट म्हळ्यार मलगड्या कैदीक उलो दिलो तुवें या देवाच्या सेवाकाची ओळख कंदी जे हेरा कै कैद्याक म्हणून आता असताना व आयलो मालगडो कैदी आयो कैद्यापैकी मालगडो कैदी आयलो आणि सकाळ्या मुखार तुमकां तुमक सांगता म्हणालो वो काणी सांगताना देवाचे उता दिवंक आयला देवाचो सेवाक आनी वो कैद हा पैकी आमसो हमक काणी सांग वो आतां व्हडलो सेवाक जालो की प्रिचर जालो की म्हणून कैदी चिंतून नसताना ताणे बरी एक काणी सांगली काही आणि काणी अशी असली ती ताने सांगली काहान प्रायर तो भुगो असताना आई त्याच्या दोतणी तो येता लोक आणि दोत शिकत आल्या त्या या जगानं त्यांच्या मुखार दोन सवाला केली का कोण तुमच्या पैकी संपूर्ण तर देवाची सेवा करूक देवाची किती म्हणतात ओळख जोडून त्याची कुशी पाळूक ख कुशी वरता हात जोडा हात उभारा म्हणून सकड्यांनी हात उभारल्या रेओ मुंच्या पणार काल देवाची सेवा करची देवास मो करसो ताजी कुशी करची बरी जीव कुशी व्हरता म्हणून हात उभारू ना पण ताज्या कुशी नसल्याने हात उभारलो की तसे म्हणतो दोतांऐक खाल्यारी वाटतं वाटतना ताने पुरे बुरशी कामां करचीं सोरचें लुटचें झगडे करचें लढाई करची मारामारी करची मात्र सगळी व्हाटसवयो पियोणे व्याबिचार वेश्ये आनी कितें सगळे मात्र खुनी खन कर इलो खेस जे विरोध झालो की ताका जीवादी शिक्षा झाली जीवावादी शिक्षा लाइफ टर्म प्रिजन आणि त्यावरवी तो इतलो खाळ तो जैलांत असा आणि तो आता म्हणता या वरवी जीवावादी शिक्षा जावन हा जैलांत असा पण तो मुखारसून म्हणाला खी मुज्या कुशीन अस कोणे पळे हात उबारलो तो आज हंगासर देवाचे उतार दिवंक तुमच्या मुखार असा म्हणालो काही दोन वाटो देवाचे उतार स्वीकार केले आनी एकल्यान देवाच्या उतरांचा तिरस्कार केला स्वातंत्र्यता दिल्या हंगाला तरनाट्यांकी स्वतंत्रताय दिल्या हंगाला बायलांकी हांगा दादल्यांकी स्वतंत्रताय दिल्या कोणी घालूंक जायना आयका पण अंग आहे पण तुझं स्वातंत्र्यच आहे तू उपयोग करणं आता मास फटी आणि मास देवाच्या उपाधीस तू पालताय झाल्या रे सर्वेस परा तुझ्या देवास मोकर्षी झाला आणि त्याच्या तू मोकर्षी झाल्या रे त्याच्या वाटाने सलशी झाल्या त्याच्या वाटाने सलशी झाल्या रे आणि त्याचे उपादेश ताचे उपादेश काही दे काही दे आणि नियम पाळशी झाला तू पाळशी झाल्या रे तू जी येतो आता हांवेन दिल्या गडितांत एकलो जी येता एकलो जैलांत कष्ट जिता मात्र नी तो दैत्यांक जीवित जण देत किंवा देवाचे उतार ताने स्वीकार केले देवाचे उपादेश ताने पडले देवाक तो खास झाला देवाक मानवता त्याने केले देवांचे आशीर्वाद घालो <laughs>